ठाकरे गटातले खासदार संजय राऊत सध्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण त्याचीच ही दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. संजय राऊत राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत. ठाकरे गटातले स्थानिक पदाधिकारी आणि सोबतच कार्यकर्ते देखील यावेळेला राऊतांच्या सोबत आहेत. आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत. संजय राऊत राजकोट किल्ल्यावर बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांची देखील मोठी संख्या या ठिकाणी. राजकोट किल्ल्यावरच्या दुर्घटनास्थळाची संजय राऊत पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर शिवसेनेचा एक छोटेखानी मेळावा देखील पार पडणार आहे उभाठा गटाचा आणि या मेळाव्याला देखील संजय राऊत संबोधित करणार असल्याची माहिती मिळते. ही थेट दृश्य राजकोट किल्ल्यावरची. संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राऊत राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत. विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. विजय अजिंक्य या ठिकाणी संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि ते राजकोट किल्ल्यामध्ये पाहणी करण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत. मात्र इथं पोलिसांनी सगळ्या माध्यमकर्मींना हे गेटवरच अडवून ठेवलेलं आहे. कुणालाही आतमध्ये सोडत नाही. संजय राऊत आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळा त्या ठिकाणी जाऊन पाहणी आहेत ते करणार आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव नाईक असतील आणि या जिल्ह्यातील सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी मात्र या ठिकाणी सगळ्या माध्यमकर्मींना ते अडवून ठेवलेलं आहे. कुणालाही आतमध्ये जाऊ देत नाहीत. आता किती वेळ या ठिकाणी संजय राऊत पाहणी करतात हे पाहावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते माध्यमांशी बोलतात काही देखील पाहावं लागणार आहे. विजय पण माध्यमांच्या प्रतिनिधींना का अडवलं जात आहे नेमकं काय नेमकं कारण आहे त्यामागचं? पोलीस मात्र या संदर्भातली कुठलीही कारण आहेत ती देत नाहीत. कारण ज्यावेळी आम्ही प्रश्न केला की 28 तारखेला ज्यावेळी हा सगळा राडा झाला होता त्यावेळी खरं तर या सगळ्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवणं अपेक्षित होतं. मात्र असं न करता आता माध्यमकर्मींना हे अडवत आहेत. जे वैभव नाईक आहेत यांना देखील त्यांनी अडवून ठेवलं. यांना देखील त्यांनी सोडलं नाही. मात्र आता माध्यमकर्मींना ते आतमध्ये सोडत आहेत. कारण नेत्यांनी भूमिका घेतली की सगळ्या माध्यमकर्मींना आतमध्ये सोडा आणि त्याच्यानंतर हे सगळा कार्यकर्ते पदाधिकारी आता राजकोट किल्ल्यामध्ये पोहोचलेले आहेत. अजिंक्य ठीक आहे. विजय असेच जोडलेले राहा आमच्या सोबत. आपण दृश्यही पाहतो सध्या. संजय राऊत राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्याची ही दृश्य आहेत. आमदार वैभव नाईक देखील आहेत त्यांच्या सोबत. स्थानिक उभाठा पदाधिकारी कार्यकर्ते देखील आपल्याला दिसत आहेत. इथल्या सगळ्या दुर्घटनास्थळाची संजय राऊत पाहणी करणार आहेत. त्यासाठी म्हणून संजय राऊत दाखल झालेले आहेत. त्याचीच आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो. किल्ल्यावरच्या दुर्घटनास्थळाच्या पाहणीसाठी म्हणून संजय राऊत राजकोट किल्ल्यावर दाखल झालेत. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी म्हणून दाखल झालेले होते. त्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर आता 2 ते 3 तासात संजय राऊत सुद्धा राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत. संजय राऊत यांच्यासह आमदार वैभव नाईक देखील आपल्याला घटनास्थळी दिसत आहेत. ठाकरे गटातले स्थानिक पदाधिकारी नेते कार्यकर्ते देखील आहेत दृश्यांमध्ये. पोलिसांचा देखील मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतली असं दिसतंय. मात्र काही माध्यमकर्मींना आत जाण्यास यावेळेला रोखण्यात आल्याचा देखील प्रकार घडलेला होता आणि आमचे प्रतिनिधी विजय केसरकर या संदर्भात माहिती देखील आपल्याला देत होते. मात्र आता संजय राऊत इथल्या सगळ्या दुर्घटनास्थळाची पाहणी करतायत. माहिती जाणून घेत आहेत नेमका प्रकार काय घडला काय कारण असू शकतात याबद्दलची माहिती देखील ते जाणून घेत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करताना दिसत आहेत.
आमदार वैभव नाईक देखील यावेळेला संजय राऊत यांच्यासोबत उपस्थित आहेत. राजकोट किल्ल्यावरची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. ठाकरे गटातले खासदार संजय राऊत दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले. दुर्घटनास्थळाची पाहणी करून आता संजय राऊत निघालेले आहेत. कदाचित माध्यमांशी ते बोलण्याची देखील शक्यता आहे. काय नेमकी प्रतिक्रिया देतात संजय राऊत या सगळ्या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ही दृश्य आपण पाहतो आहोत राजकोट किल्ल्यावरची. खासदार संजय राऊत किल्ल्यावरच्या दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी म्हणून दाखल झालेले आहेत. ठाकरे गटातले आमदार वैभव नाईक देखील त्यांच्यासोबत आहेत आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी देखील राऊतांच्या सोबत असल्याचं दिसत आहे. विजय केसरकर आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेतच. विजय, आता संजय राऊत दुर्घटनास्थळाची पाहणी करतायत, त्यानंतर ते कदाचित माध्यमांशी देखील बोलण्याची शक्यता दिसतीये. राऊतांच्या वक्तव्याकडे लक्ष असणार आहे. विजय, विजय यांच्याशी संपर्क तुटलाय, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आपण ही दृश्य आधी प्रेक्षकांना दाखवूया. राऊत यांच्याकडनं किल्ल्यावरच्या दुर्घटनास्थळाची पाहणी सध्या केली जातीये. लोखंडी रोड आहे, लोखंडी रोड उठवले चौथी रोड तिथे खाली हे आपण खाली थांबायचं, आपण तुम्ही खाली थांबा. हे समोरचे काढावर गेलेले राजकोट किल्ल्यावरची ही दृश्य. खासदार संजय राऊत राजकोट किल्ल्यावर दुर्घटनास्थळाची पाहणी करतायत. आमदार वैभव नाईक देखील राऊतांच्या सोबत आहेत सध्या. गेटवेचा वारा आणि लाटा आपण पाहिलं असेल किती तरी त्याच्यावर ते पुतळा आहे गेटवेला समुद्रात किल्ला काट मध्ये किल्ला आहे ना जेटीवरची पत्रे वादळ पत्रे उडले पाहिजे होते ना ते उडलेले. एक कोणाचा कौल नाही उडलाय किंवा एक झाड पडलं झाड नाही पडलं झाड पडलं. गोळा पडल्याचा जो घटनाक्रम होता तो संजय राऊतांनी इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं समजावून घेतल्याचं समजत आहे. त्यांच्याशी संवाद त्यांनी साधला, चर्चा केली, हे त्यांच्याकडनं जाणून घेतलं. दुर्घटनास्थळाची पाहणी देखील केली आहे. कदाचित ते काही स्थानिकांशी चर्चा देखील करतील. थोड्याच वेळात संजय राऊत माध्यमांशी देखील संवाद साधतील असं दिसत आहे. इथल्या सगळ्या दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आता संजय राऊत या ठिकाणावरनं निघालेले आहेत. Thank you.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता राजकोट किल्ल्याची पाहणी केलेली आहे आणि ते आता पुन्हा राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडत आहेत. यावेळी सगळ्या पदाधिकाऱ्यांशी शिवसेनेच्या त्यांनी चर्चा केली की हा ठिकाणचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो इतकं वारं नसताना कशा पद्धतीनं कोसळा, कुठल्या बाजूला कोसळा, कशा पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे या सगळ्याची माहिती आहे ती यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. थोड्याच वेळात ते माध्यमांशी देखील बोलणार आहेत. साहेब आपण पाहणी केली, बोलतोय मी आता. काहीच वेळात या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद होईल आणि त्या ठिकाणी ज्यांना जे म्हणणं मांडायचं आहे या सगळ्या घटनेसंदर्भातलं ते या ठिकाणी मांडतील. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, राजकोट, मालवण. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.